तर राजस्थान काँग्रेसमध्ये अंतर्गत सत्ता संघर्ष सुरू झालाय, यामागची कारणं काय आहेत आणि नेमकं काय होऊ शकतं त्यावरचा हा खास रिपोर्ट। मध्य प्रदेशात ऑपरेशन कमल राबवल्यानंतर आता भाजपनं आपलं लक्ष राजस्थानकडे केंद्रित केल्याची चर्चा आहे। खरं तर अशोक गेहलोत मुख्यमंत्री झाल्यापासूनच उपमुख्यमंत्री सचिन पायलट नाराज असल्याचं चित्र आहे। आता त्यात भर पडलीय ती जयपूरमधील राजकीय हालचालींमुळे। राजस्थानातील निवडणूक पायलट यांच्याच नेतृत्वात लढण्यात आली होती, मात्र सत्ता आल्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली। त्यावेळी पायलट यांचं बंड उपमुख्यमंत्री पद देऊन थोपवण्यात आलं, मात्र त्याचवेळी प्रदेशाध्यक्ष पद कायम राहील असं आश्वासनही त्यांना दिल्याचं सांगितलं जातंय। मात्र आता सरकार स्थिरावल्यानंतर गेहलोत यांनी पायलट यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी खटपटी सुरू केल्याची कुजबूज सुरू झालीय। त्यातच गृहमंत्रालय मुख्यमंत्र्यांकडे असताना पायलट यांना एका प्रकरणात पोलिसांची चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस आलीय। पायलट यांच्या नाराजीचं हेच तत्कालीन कारण असल्याचं बोललं जातंय। राज्यातील या स्थितीवर ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनीही चिंता व्यक्त केली आहे। आपल्या पक्षाची चिंता वाटते, तबेल्यातून घोडे पळून गेल्यानंतरच आपल्याला जाग येणार आहे का असा उद्विग्न सवाल त्यांनी केलाय। राजस्थानातील पक्षीय बलाबल बघता पायलट यांचं बंड काँग्रेसला भारी पडू शकतं। 200 आमदार असलेल्या राजस्थान विधानसभेत 101 ही मॅजिक फिगर आहे। सत्ताधारी पक्षाकडे 124 चं संख्याबळ आहे, यात काँग्रेसचे 107 आणि अन्य पक्षांचे 5 आमदार आहेत। तर विरोधकांकडे भाजपचे 72 आमदार असून RPL चे 3 आणि 1 अपक्ष असं 76 संख्याबळ आहे। पायलट यांच्यासोबत किमान 25 आमदार असल्याचं बोललं जात आहे। हे खरं असेल तर पायलट यांच्या बंडानंतर काँग्रेसची संख्या 81 येईल। 26 जणांनी राजीनामा दिल्यास विधानसभेची मॅजिक फिगर 87 येईल। अपक्ष आमदार आणि अन्य छोट्या पक्षांना आपल्याकडे वळवल्यास भाजपला गेहलोत सरकार पाडणं शक्य होणार आहे। भोपाळमध्ये झालेल्या नाट्याचाच प्रयोग आता जयपुरात होऊ घातलाय। त्यावेळेसारखंच पक्ष नेतृत्व गाफील आणि उदासीन राहिलं तर काँग्रेसला आणखी एक मोठं राज्य निवडणुकीशिवाय गमवावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया।